आपण चटपट झिंटतो या देवाला जा त्या देवाला जा या ज्योतिषाकडे जा त्या ज्योतिषाकडे जा त्यांनी सांगितलेला प्रयोग करून बघा यांनी सांगितलेला प्रयोग माय बाप्पानो सगळे प्रयोग सांगून झालेले सगळे प्रयोग करून झालेले गम्मत वाटेल माय बाप्पानो कुठल्याही प्रयोगापासून आपल्याला आनंद मिळत नाही मग मी म्हणतो करता कशाला असले प्रयोग ज्याच्यापासून आनंद मिळत नाही ज्याच्यापासून समाधान मिळत नाही ज्याच्यापासून शांती लाभत नाही अशा गोष्टी करता कशाला नकारात्मक विचारसरणी आहे माय बघू आता एवढं केल्यानं तरी काहीतरी फायदा होईल तेवढं केल्याने तरी काय फायदा होईल नाही तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी बाप्पा विचार करून पहा प्रयत्न करून पहा ज्याला काही पैसा अडका द्यावा लागत नाही ज्याला काही खर्च करावा लागत नाही ज्याच्यासाठी कुठून उधार उसनवारी करावी लागत नाही अशा गोष्टी तुम्ही करायला मागतच नाही व्याजानं पैसे काढताल पण नाही ते करताल नको ते करताल जे सहज होतं आणि त्याच्यापासून तुम्हाला कसलीही प्राप्ती होत नाही समाधान मिळत नाही ना मनशांती मिळत नाही मग अशा गोष्टी आपण करतो कशाला आपण कालपर्यंत पाहिलं जे सुंदर आहे ते आपल्याला आवडतं जे आपल्या मनाला आवडतं ते मिळवण्यासाठी आपण धडपड करतो पण ते आपसुक मिळत असत त्याच्यासाठी आपण बिलकुल प्रयत्न सुद्धा करत नाही जे ऐहिक सुख आहे त्याच्यासाठी आपण नकारात्मक विचारसरणीने एवढं धडपडतो आहोत माणूस माणूस पैसा कमवण्यासाठी वाटतं ते करायला तयार असतो पण ज्यामुळे समाधान मिळेल ज्यामुळे पुनर्जन्म उत्कृष्ट मिळेल ज्यामुळे मनशांती मिळेल अशी नाम साधना आपण करायला बिलकुल मागत नाही मॅम आपण पुनर्जन्माच्याही गोष्टी काल विचारात घेतल्या आपल्यामध्ये परिवर्तन आवश्यक आहे आपल्यामध्ये काय दोष आहे आपण नकारात्मक विचार करतो आणि तसंच वागतो हा आपल्यातला खरा दोष आहे आपल्याला बिलकुल शनीची साडेसाती नाही आपल्याला कुठल्याही गोष्टीचं कालसर्प योगाचं काही नाही आपल्याला कुठलेही प्रयोग करायची गरज नाही आपल्याला कुठलाही देव त्रास देत नाही त्रास देत असेल तर आपली नकारात्मक विचारसरणी आपल्याला त्रास देते माय बाप्पानो म्हणून सांगतो नकारात्मक विचारसरणी करू नका सकारात्मक विचारसरणी ह्या नकारात्मक विचारसरणीने काय झालंय माय बाप्पानो एक गोष्ट घडलेली आहे नकारात्मक विचारसरणीमुळे एक गोष्ट घडली कुठली की आपल्यातला राम निघून गेला आपण सदासजी म्हणतो बघा काय हो काय या गोष्टीत राम नाही माझ्या आयुष्यात राम नाही माझ्या ह्याच्या आयुष्यात राम नाही आपण सहज राम नाही म्हणजे काय आणि राम आहे म्हणजे काय आपल्या आयुष्यामध्ये राम आला पाहिजे राम आला पाहिजे म्हणजे काय सुखी समाधानी शांत असं आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे.